न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीता है एमपीसी न्यूज पॉडकास्ट सह प्रायोजक एसजेपीएल सोनीग्रा ज्वेलर्स आणि भोसले प्राइड। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स विश्वास हीच परंपरा। जनाई हाइट शेजारी पीएमटी चौक भोसरी। नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर 2022। मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊया थोडक्यात आढावा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी। संत साहित्याचे व लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक तसंच नामवंत भारुडकार व लोकप्रिय वक्ते डॉक्टर रामचंद्र अनंत देखणे यांचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं। ते 66 वर्षांचे होते। अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। संत साहित्याबरोबर महाराष्ट्रातील लोककलांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता। ते एकनाथी भारुड उत्तम सादर करीत असत। महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित त्यांच्या या कार्यक्रमाचे राज्यभर शेकडो प्रयोग झाले। सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरवलं होतं। विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आला असून न्यायालयानं अधिवक्ता किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे। या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांनी निर्विवाद विजय मिळवला होता। या निवडणुकीतील निकालाला किशोर शिंदे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। मराठा आरक्षणाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं। या विधानानंतर त्यांच्यावर मराठा समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला। या विधानानंतर तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची जाहीररित्या माफी मागितली असून 2024 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि मराठा आंदोलनात सहभागी होईल अशी घोषणाही केली। महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या मंदिरात सोमवारी सकाळी विधिवत घटस्थापना करण्यात आली। पहाटे देवीचा अभिषेक व आरती करत घटाची माळ लावण्यात आली। देवीचा पहाटेचा अभिषेक लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने व वेहरगावच्या सरपंच अर्चना संदीप देवकर यांच्या हस्ते करण्यात आला। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रा ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासक तथा आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचं नव्यानं वाटप केलं आहे। बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा विभाग वाटपात जितेंद्र वाघ यांना झुकते माप देत क्रीम खाती आणि नवख्या प्रदीप जांभळे यांच्याकडे तुलनेनं दुय्यम विभाग सोपवले आहेत तर उल्हास जगताप यांच्याकडील विभागाची परिस्थिती जैसे थे आहे। महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यामुळे 3 अतिरिक्त आयुक्तांची पदं निर्माण झाली आहेत। वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी पुण्यातून। महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीविरुद्ध नुकतीच 1 दिवसीय धडक मोहीम राबवण्यात आली। त्यानुसार पुणे बारामती व कोल्हापूर परिमंडळात वीज चोरीची एकूण 1501 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। ही मोहीम प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली असून फक्त 1 दिवसात बारामती परिमंडळात वीज चोरीची 893 प्रकरणं तर पुणे परिमंडळात 174 वीज चोरीची प्रकरणं उघडकीस आली आहेत। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। शहरातील 18 वर्ष वयोगटावरील सर्व महिला, माता, गर्भवती यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी नवरात्र उत्सवात माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबवण्यात येणार आहे। या मोहिमेचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरेगाव रुग्णालय येथे होणार आहे। राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी हे खास अभियान राबवलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे पक्षापासून हटकून राहत असल्याचं दिसून येत आहे। सातत्यानं ते पक्षाच्या बैठकीला दांडी मारतात, त्याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काळेवाडी येथे झालेल्या सभासद आढावा बैठकीकडेही आमदार बनसोडे यांनी पाठ फिरवली। त्यामुळे बनसोडे पक्षावर नाराज आहेत का, पक्ष त्यांना सोडचिठ्ठी देणार का, याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या प्रकरणावर रागावले असून त्यांनी पक्ष संघटना काय असते ते दाखवून देतो असं सुनावलं। गैरहजर माजी नगरसेवकांची नावे पाठवून देण्याची सूचनाही त्यांनी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना केली।
भोसले प्राइड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर। भोसले प्राइड मध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न। बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिरा शेजारी, मोशी। आमच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील 1,000 चौरस फुटाच्या अवैध बांधकामांवरील शास्तीकर माफ झाला। 100% शास्ती माफीसाठी प्रयत्नशील आहे। वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून ते मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचं मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं। मी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवणार असल्याचंही खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा। जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी। याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in। विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रा ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। भोसले प्राइड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर। भोसले प्राइड मध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न। बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिरा शेजारी, मोशी।